गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज काही रेसिपी नाही आहे, तर आज मी व्लॉग करते आहे. तर क्रिसमस वेकेशन्स चालू आहेत, न्यू इयर येतं आहे, नवीन वर्ष येतं आहे. तर आम्ही आत्ता मालवणला चाललो आहे. पहाटेचे 5:15 वाजले आहेत आणि मालवणला अर्थातच खूप सारं सी फूड खाणार आहोत. मला आत्ता सध्या तरी नॉनव्हेज रेसिपीचा खूप सारा रिक्वेस्ट येत आहे, तर मालवणला जाऊन आम्ही खूप सारं सी फूड खाणार आहोत, नॉनव्हेज खाणार आहोत. आणि बघूयात तिथे मला काही काही नवीन पदार्थ शिकायला मिळतात का, म्हणजे त्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करेल. मंथन आत्ता झोपला आहे, आमचं सगळं पॅकिंग ऑलमोस्ट करून झालं आहे, अर्धं सामान खाली गाडीत गेलं आहे. मंथनला रात्रीच आंघोळ घालून आम्ही झोपवलं होतं, आता त्याला आहे तसंच उचलणार आणि आम्ही निघणार आहोत. आणि आत्ता आम्ही कोल्हापूरमध्ये आलो, आत्ता अर्थातच नाश्ता करतो आहे. तर कोल्हापूरची खूप पॉप्युलर पावडा मिसळ म्हणून आहे. फडतरे मिसळ सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज आम्ही पावडा मिसळमध्ये थांबलो आहे आणि इथली दही मिसळ मी ऑर्डर केली. मस्त दिसते, तुम्ही बघू शकता. इथे खाली फरसाण आहे, फरसाणवर ओलं खोबरं आणि इथे दही आहे, कांदा, कोथिंबीर. हा कट आ हा जबरदस्त. आणि इकडे स्लाईस ब्रेड देतात मिसळबरोबर आणि काही कांदा आहे बाजूला. तू खाणार आहेस? मनस्वीला मिसळ पाव नको आहे, तिला ब्रेकफास्टला असं हेवी काही खायची सवय नाही आहे. खूप सारे सेलिब्रिटीज येऊन गेलेत बावडा मिसळमध्ये. मस्त. भारी आहे का खाऊन बघ एक घास. खूप मस्त. आणि आता मिसळपाव मस्त फस्त करून झाली आहे आणि आता मी कट वडा ऑर्डर केला आहे. तर कट वडा म्हणजे बेसिकली ते हा बटाटे वडा आहे, मस्त क्रिस्पी असा बटाटे वडा आहे, खूप मोठा आहे. आणि हा वडा त्यावर थोडासा कांदा आहे बारीक चिरलेला, ओलं खोबरं आहे खवलेलं आणि दही. इथे बाजूला कट आहे आणि ब्रेडचे स्लाईस आणि थोडा कांदा. या कटमध्ये कांदा भरपूर आहे, बघू शकता मोठे मोठे असे कांद्याचे तुकडे. ओके झालं. मस्त कट वड्याला खूप छान क्रिस्प आहे आणि कट अर्थातच हा मिसळचाच कट आहे. मसाल्यांची चव खूप मस्त आहे. तर आत्ता मी इथे हे बावडा मिसळ हॉटेल आहे त्याच्या किचनमध्ये आहे आणि इथे हॉटेलचे ओनर आहेत रत्नदीप चव्हाण म्हणून. आणि खरंच ते खूप चांगले आहेत, त्यांनी मला डायरेक्ट किचनमध्ये येऊन शूट करायला परवानगी दिली. तर इथे तुम्ही बघू शकता काही कट तयार होतो आहे. तर इथे हा कट शिजवायला ठेवला आहे, त्याचबरोबर इथली दही मिसळ खूप फेमस आहे तर इथे दही आहे. त्यानंतर काही कांदा, उकडलेला बटाटा, फरसाण,
खोबरं, कोथिंबीर, ओलं खोबरं आहे बनवलेला चिवडा आणि हे फरसाण, विशेष म्हणजे हे फरसाण पण ते घरीच करतात. हा शेवचा चिवडा आहे. आणि हा कट कुठला आहे मोठा? सेमच पाता भाजी म्हणतात त्याला. कट अच्छा, मग जसं हवं तसं टाकतो. अच्छा, मग यामध्ये काय तुमचा मसाला घालतो का? तर्री तर्री तवंग काढतो. अच्छा अच्छा. आणि मिसळ पाव मध्ये इथे हे खाली उकडलेला बटाट्याची भाजी पण घालतात, थोडीशी मटकी आणि बटाट्याची भाजी. तर हा कट मेन त्याला खूप जबरदस्त चव आहे, तर ते त्याची रेसिपी सांगणार. ऑइल घेतो. अच्छा, तेल टाकायचं. त्यामध्ये ऑइल घेतो, त्यानंतर कांदा, कांदा बारीक चिरून, त्यामध्ये कटिंग करून शिजवतो. त्यामध्ये टोमॅटो घालतो, पूर्णपणे शिजवलं जातं. त्यानंतर आलं, लसूण आणि खोबरं पेस्ट असते. अच्छा, पेस्ट त्यामध्ये घालून ओलं खोबऱ्याचे, ओलं खोबरं वगैरे पेस्ट व्यवस्थित भाजायला हवी. त्यामध्ये अर्धी भाजल्यानंतर तर्फे डेकर वगैरे जे येतात त्यामध्ये प्रॉपर भाजून, त्यामध्ये मग तवावरच्यानंतर चटणी, तुमची स्पेशल मसाला चटणी जी असेल ती त्यामध्ये ॲड करतो. त्यानंतर आमचा सिक्रेट मसाला तो ॲड करतो. सिक्रेटच आहे, तुम्हाला बघायला मिळतील किती मसाले. 25 प्रकारचे मसाले. अरे बापरे, 25 प्रकारचे 25 प्रकारचे मसाले असतात. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण मीठ, जे काळं मीठ मोठं मीठ असतं, काळं मीठ पण, काळं मीठ घालतो, साखर घालतो. त्यानंत्र मग पाणी घालतो. जे आता पोर्शनला ते ठरलेलं आहे मग त्याप्रमाणे आपण सगळं प्रॉपर करतो. त्याच्यानंतर उकळे आल्यानंतर त्याच्यावरचं जो तवंग असतो ते ऑइल स्पायसेस जो कट म्हणतो, हा कट ते बाजूला काढून सेपरेट काढला जातो, जेणेकरून जास्त स्पाईस तिखट व्हायला नको. त्याच्यानंतर मग त्यामध्ये बेसन वगैरे मीठ असतं ते प्रमाणानुसार त्यामध्ये कोमट पाण्यातून ॲड केलं जातं. अच्छा, त्यानंतर टेस्ट बघून सर्व केलं. थिकनेस म्हणजे थिकनेस, थिकनेससाठी बेसन घालतं. मग ते बेसन परतून घालतं का? नाही, ते कच्चंच गरम पाण्यामध्ये. अच्छा, मिक्स बॉईल केलं. त्याच्यानंतर मग मिसळ सर्व करताना बटाटा घेतला जातो पहिल्यांदा, त्याच्यानंतर चिवडा, त्याच्यानंतर गार्निशिंगला दही आणि कांदा वगैरे ओला घातला. पाता भाजी सर्व करून ह्या घातल्या तरी चालतात. आता आम्ही ते सेपरेट सेपरेट देतो, ते आपल्याला लागेल तसं घेऊ शकतो. तर मनपूर्वक धन्यवाद. आणि यात खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टी कळल्या, जसं की ते काळं मीठ घालतात हे मलाही माहीत नव्हतं, आणि त्याचबरोबर बेसनचाही वापर करतात कट बनवताना, हे मी पहिल्यांदाच ऐकते. जपलेले आहेत आणि पाहायचं असलं तरी ते समोरच खूप आहेत मसाले तुम्हाला. अच्छा, चालेल आपण मसाले पाहूया. काय देव, एवढे 25 प्रकारचे मसाले असतात त्यामध्ये. हे वडील आहेत का? हे वडील मला. आता माझी चौथी पिढी सुरू आहे. अरे हे ना फोटो ना, एवढे मसाले असतात. 25 आता ह्या जानेवारीला 94 वर्ष लागतं हॉटेलला चौथी पिढी मध्ये. चौथी पिढी सुरू. त्यामध्ये चिवडा जो आमचा पर्सन असतो त्यामध्ये ॲड केला जातो. त्यामध्ये कांदा, त्यामध्ये खोबरं, ओलं खोबरं, बारीक चिरलेले खोबरं, गार्निशिंग, त्यामध्ये आपण सर्विंगसाठी रेडी पातळ ब्रेडसोबत आपण हे सर्व. तर खरंच खूप मनपूर्वक धन्यवाद. आज आम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी कळल्या, जसं की 25 प्रकारचे मसाले वापरतात हे कधी आम्ही स्वप्नातही नाही विचार करू शकत. त्याचबरोबर बेसनचा वापर होतो, ओलं खोबरं वापरलं जातं. तुम्हाला धन्यवाद द्यायला हवे, तुम्ही आम्हाला चान्स दिला की या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. हो, नक्कीच लोकांपर्यंत याचं नक्कीच सगळं आहे. नक्कीच हो सगळं.
परत धने धनेपाकामध्ये बाकी आपले गरम मसाले टाकले सगळं हां शंभर हे काय तुम्हाला भाडं द्यायचं आणि आम्ही आत्ताच मालवणमध्ये आलो. आता कडकडून सगळ्यांना भूक लागली. फिश थाळी ऑर्डर केली. मी स्वतः नॉनव्हेज नाही खात, पण माझा नवरा खातो. आणि ही रूम आहे, हॉटेल चिवला बीच म्हणून हॉटेल आहे, ते आम्ही बुक केलं. टोमॅटो किती काय टाली बोका आहे बोका. किटन आहे किटन. तुला खायचं फिश? वाव छान आहे का? ते पण देणार आहे मी देतो. छान आहे का? कुठला फिश आहे म्हणतो तो? पॉम्फ्रेट पॉपलेट काय रे त्याला काय काय रे म्हणतात काय मात्र उडवू नका. हा शेल म्हणताल उडवायचं नाही वळा. मला रोज येतं बसत जाऊ मस्त वाटतं. भाऊ डान्स करा डान्स मंत्र डान्स कर. आणि आज आम्ही सिंधुदुर्ग बीचला आलो. इथे स्कूबा डायविंग करायचं प्लॅन आहे आणि त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत. स्कूबा डायविंगसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. मनस्वी पण करणार आहे. करा ना. मला फिशला हाकला. फिशला कुठल्या माहिती नाही. सुरमई. किती सुरमई एवढा मोठा मी त्याला असा. आता आम्ही स्कूबा डाईव्ह करून आलो. खूप छान मजा आली. येस नाही आवडत नको खाऊ मग. आणि खूप धमाल मजा केली.
मनस्वीला पण आम्ही घेऊन गेलो होतो, पण ते घाबरले त्यामुळे ते करू नाही शकले. येडू. आता दणकून भूक लागले आणि इथे मी हे पिठी म्हणतात या ठिकाणी, हे बेसिकली कुळथाचं पिठलं आहे, ते ऑर्डर केलं आहे. आणि त्याचबरोबर मी याची रेसिपी पण बघितली कसं करायचं, तर ती रेसिपी आपण बघूया. पातळ पाहिजे असेल ना. भाकरी नाही आहे त्यामुळे मी पोळीच ऑर्डर केली. मस्त, खूप जबरदस्त चव लागते. आमसुला तर थोडासा आंबटपणा आहे. आणि आज आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघायला चाललोय, तर इथे फेरीमध्ये किंवा बोटमध्ये बसून जावं लागतं. तर आम्ही आता वाट बघतोय बोट यायची. पुढे बघूयात किल्ल्यावर गेल्यावर काय काय मजा करतो. पूर्ण झाली, एकावून लागला पण अजून बघा त्याला वाढवी लागत नाही. पण ह्याची डागडुजी करायची असेल तर पुरातत्व खातं करतं औरंगाबाद. संध्याकाळी 7 वाजता बंद, सकाळी 7 सुरू. 7 कोणाला आतमध्ये नाही, 6 कोणाला घेत नाही, चौकीदार बाहेर काढणार 6 वरून आढळलं आहे कलेक्टर. इथे मावळे लोक पूर्वज जे होते ना मावळे, तिथून आता हे आमची 10वी पिढी झाली आहे या किल्ल्यामध्ये. त्या मारुती मंदिरच्या ह्या शिवाजी मंदिर हा पूर्ण किल्ला बांध घेतल्यानंतर तो बघा मारुती बसल बघा गेटच्या बाहेर, त्या तोंड आहे इकडे दक्षिणमुखी मारुती. बाजूला एक गणपती स्थापना केली. किती समुद्राला पाणी वाढते, पावसात पुढे जाते, त्याच्या पुढे येत नाही पाणी. ही शिवाजी म्हणजे अजून खूप आहे बघा. पण तुम्ही जिथे पार्किंगला लागल्यात ना गाड्या तुमच्या, त्याच्या पुढे बरं जातं पावसात पाणी, पण आतमध्ये येत नाही. शिवाजी म्हणजे कृपा आहे. त्या मारुती मंदिरच्या मागे तटबंदी ठेवली बघा. बाहेरून जरी शत्रू तोफेचा हल्ला केला तरी आतल्या दरवाजाला काही धक्का लागू नये म्हणून शिवाजीने आडवा बुरुज ठेवलाय. म्हणून तुम्ही किल्ल्यामध्ये आला ना ते नागमोडी चौघड, इथे पूर्वी पारेकरी राहायचे वॉचमॅन करण्यासाठी. हे वरती काठी उभी केलं बघा, तो चौघडा वाजवायचं. शत्रू जर ह्या ठिकाणी आला दरवाजा तोडायला, मावळी लोकांनी वर बसायचं, चौघडा होऊन सगळ्यांना सावध करायचं. जरा ह्या कळसाच्या मागे ना 3 होल आहेत बघा, जरा मागे येऊन बघा. कळसाच्या मागे 3 होल दिसत बघा, दिसले का 3 होल. शत्रू जर हा दरवाजा तोडायला आलेच तर मावळी लोकांनी ह्या 3 होलातून उखळतात, ते लोकं तर पाणी सोडून येते खलास करून टाकाय त्यांना आल्यानंतर. वरून तर सोडायच्यात उखळता तेल आणि उकळतं पाणी. ऐकलात, हा किल्ला बांधण्यापूर्वी हे बेट होता मोठं, या बेटाचं नाव कुर्टे बेट.
शिवाजी महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664 ह्या किल्ल्याची पायाभरणी केली. 29 मार्च 1667 पूर्ण झाला किल्ला बांधून. 3 वर्ष 1 दिवस लागला किल्ला बांधण्यासाठी. शिवाजी महाराजांच्या हाताखाली इथे दोघे जण होते मुख्य, हिरोजी इंदुलकर आणि गोविंद विष्णू प्रभू. या दोघांच्या हाताखाली 6,500 मावळे लोक होते इथे कामाला. 6,500 मावळे लोकांनी दिवस रात्र राबून हा शिवाजी महाराजांना किल्ला उभा करून दिला इकडे. आणि या पूर्ण किल्ल्याच्या तटबंदीच्या आतमध्ये गुळ, चुना, वाळू आणि शिसं एकत्र घातलंय. गुळ म्हणजे पूर्वीचं गुळ, हा काळं असायचं ते या बेटावर गरम करायचं, चुना गरम करायचा, शिसं गरम करायचं, त्याच्यात ती वाळू टाकून हे संपूर्ण किल्ल्याला ओतलेलं आहे. पूर्ण किल्ल्याचा घेरा आहे तो 3.5 मैलाचा, 5 किलोमीटर. वरून चालत जाण्यासाठी एक गाडी झाली शिरून ती आहे. आणि तेव्हा ते मोठे होल दिसतात ना वरती, ते तोफा ठेवायचे, लहान लहान होल्यातून दारुगोळा फेकायचे. आता हे दगड इथलेच वापरले, पण त्याच्या आतमध्ये भरलंय ना ते बाहेरून आणलंय. मग तो माल आणण्यासाठी शिवाजी महाराजांजवळ ह्या बेटावर 3,000 बोटी होते इथे. आणि त्याचं दुरुस्तीचं काम आलं तर आता तुम्ही जे नावेतून येताना मधी बघा, आल्यानंतर ते भगवे झेंडलेला बघा पलीकडे, तो शिवाजी महाराज घेतलेला आहे. पद्मदुर्गा किल्ला आहे इथे. ह्या जहाजांचं दुरुस्तीचं काम करायचं. तुम्ही आता मालवणच्या धक्क्यात बसलात ना होडीत इकडे यायला, तिथून 1-1 किलोमीटर शिवाजी 4 किल्ले घेऊन ठेवले ना, हे ह्या दिशेला आहे ना ते 4 किल्ले. पण ते बघायला तुम्हाला गाडी लागणार होडी नको. राजकोट, सर्जकोट, भरतगड, भगवनगड आणि ह्या किल्ल्याच्या पलीकडे समुद्रात पण शिवाजी किल्ला घेऊन ठेवला आहे, निवती किल्ला म्हणून. ते पूर्वी गोव्यावर यायचे बघा पोर्तुगीज लोकांची बोटी, ते त्या किल्ल्याकडे अडवायची आणि तिथूनच पिटायची. मग चला 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 भाऊ मी आत्ता सिंधुदुर्ग किल्ल्यावरून जाऊन आलो. खूप छान वाटलं, खूप इन्स्पायरिंग असं वाटलं. आणि आता अर्थातच भूक लागली. मग इथे जवळच अतिथी बांबू म्हणून एक खूप प्रसिद्ध हॉटेल आहे, तिथे आलो. मंथनला सुरमई खूप आवडतं, त्याच्यासाठी आम्ही हा मिठाचा सुरमई फ्राय करून घेतला. आणि मी अर्थातच फ्रेश थाळी ऑर्डर केली. आणि या ठिकाणी कोळंबी थाळी ऑर्डर केली. हा कोळंबी फ्राय दिसतो, ती करी, बांगडा करी, सोलकढी, सॅलड. कोळंबी आवडला? कोळंबी आवडली का? तिला प्रॉन्स आवडतात. बस ना पुढे. बाय करा. बाय बाय. संघ
सर्वसाधारणपणे व्हेकेशनला आलं आणि लहान मुलं बरोबर असतील तर त्यांचं खाण्यापिण्याचं कसं बघायचं, किंवा बऱ्याचदा मुलं खूप असे पिकी इटर्स असतात, त्यांना स्पेसिफिक गोष्टीच खायला लागतात. तर मी लहानपणापासून, म्हणजे इव्हन मनस्वी लहान असल्यापासून किंवा मंथन आहे तेव्हापासून, मी शक्यतो प्रवासात हा इंडक्शन कॅरी करते. आणि मग थोडीफार ग्रोसरी, जसं की मंथनला उपीट खूप आवडतं, आता मी उपीट बनवते. त्याचबरोबर इथे काही अंडी आहेत, त्याला ऑमलेट एक जाम आवडतं, शेवयाचा उपमा, असं काही थोडी ग्रोसरी कॅरी करते जेणेकरून लहान मुलांचे खायचे हाल होत नाहीत. आम्ही आत्ताच दुपारी जेवण करून आलो आहे. मस्त वडे सागोती ऑर्डर केलं होतं आणि मी काजूची उसळ घेतली होती, काजूची उसळ आणि वडे खाल्ले. तर आज भरपूर शॉपिंग केलं आहे आम्ही ऑन द वे, जसं मिळेल तसं तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे. तर सगळ्यात आधी इथे माझ्याकडे मेथीचे लाडू आहेत. इथे विजया बेकरी म्हणून आहे, खूप पॉप्युलर बेकरी आहे विजया बेकरी मालवणमध्ये. तर तिथून मी हे मेथीचे लाडू घेतले, त्याचबरोबर या मिरच्या घेतल्या, ये ना प्रिय, या भरलेल्या मिरच्या. तर यामध्ये बेसिकली मिरची सुकवून त्यामध्ये मेथकूट आणि आणखी काही काही मसाले स्टफ केले. याची रेसिपी मला कोणीच सांगितली नाही आहे, लेट सी, अजून 2 दिवस आहेत, मी फाईंड आउट करेल. त्यानंतर इथे खाजा आहे, म्हणजे चिरोटे किंवा पाकातली पुरी, मस्त क्रिस्पी आहेत हे खाजे, मऊ नाही आहेत. आणि इथे ही बाकरवडी आहे, आपली जी पफ पेस्ट्री असते त्यामध्ये हे बाकरवडीचं सारण भरलं आहे, म्हणजे इन शॉर्ट पिनव्हील सँडविच म्हणू शकतो आपण, बाकरवडी पिनव्हील सँडविच. खूप अफलातून आयडिया आहे, पहिल्यांदा जसं काही बघितलं, बाकरवडीचं सारण भरून त्यांनी पफ पेस्ट्री बनवली आहे, खा ना. त्यानंतर इथे हा मालवणी मसाला आहे, हा इथे ज्या उसळी किंवा करी किंवा ग्रेव्हीच्या भाज्या ज्या बनतात त्यामध्ये वापरला जातो. माझ्या नवऱ्याला हा खावासा वाटला, खूप असा बघून टेम्पटिंग वाटला, तुम्ही बघू शकता खूप असा स्पॉन्जी आहे हा पाक. बरं ठेवा. आणि इथे बिंगो आहेत, मंथनने घेतले त्याच्यासाठी. बरं, डॅडीने घेतले, हे बाजूला ठेव तुझं बिंगो. हे टोमॅटो चकली आहे, मला बघता सगळीकडेच मिळतं टोमॅटो चकली. काजू अर्थातच मालवणला आलो आहे, कोकणात आलो आहे, काजू मस्ट आहेत. त्यानंतर इथे कुळथाचं पीठ घेतलं आहे मी, कुळथाचं पिठलं बनवण्यासाठी, याची रेसिपी आपण लवकरच पाहूयात.
त्यानंतर काजू वडी. तर हे बेसिकली खोबऱ्याचा हलवा आहे. ओलं खोबरं आणि गुळाचं मिश्रण त्याचा हलवा करून त्यामध्ये काजूकर लावला. त्या शेवटी इथे माझ्याकडे हे आळशीच्या कुकीज आहेत, म्हणजे जवस जवस घालून बनवलेल्या कुकीज आहेत. या पण विजया बेकरीमध्ये घेतल्यात मालवणमध्ये. मस्त आहेत या कुकीज, खूप मस्त अशा खुसखुशीत आहेत. तुम्ही बघू शकता यामध्ये हे आळशी आहे. तुला खायचं आहे? खूप अशा मस्त खुसखुशीत आहे. आणखी एक दिवस आहे मला शॉपिंग करायला. बघू आज मी आणखी काय काय शॉपिंग करते. उद्या आम्ही निघणार आहोत इथे. आणि इथे यांचं रेस्टॉरंट आहे. आम्ही चिवला बीच रिझॉर्टमध्ये राहिलो. त्यांचं तिथे मालवणी कट्टा म्हणून खाली रेस्टॉरंट आहे. अफलातून चव आहे. व्हेज मुख्य म्हणजे व्हेज इथे मालवणमध्ये व्हेज फूड खूप चांगलं मिळत नाही, पण इथे मालवणी कट्ट्यामध्ये व्हेज फूड खूप छान दिसतं. मी चार दिवस झाले बऱ्यापैकी इथेच व्हेज फूड खाल्लं आहे. खूप अप्रतिम करून देतात आणि त्यांच्याकडूनच मी खूप साऱ्या रेसिपीज पण शिकली आहे. गोडगोड बोलून खूप साऱ्या रेसिपीज मी शिकून घेतल्या. तर पुण्यात आले की मग आपण मालवणी रेसिपीज पाहूयात भरपूर. एवढा गुडबळ आहेस का तू? एवढा आहेस का तू गुडबळ? एवढं दाखवतोय तेवढा. मी गुडबळ आहे. हो चिमटा करला. एवढा 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 आहेस. माऊजीला कोण त्रास देतो? गुंडगिरी कोण करत? दादागिरी कोण करत? आवडली कोके? ये गो माझे शो, ये गो माझे मन. बाय करा सगळे. आज कुठे जायचंय? बीचवर जाय. बीचवर जायचं. काल कोण जमलं बीचवर? तर सगळ्यात आधी सगळ्यांना अ व्हेरी हॅपी न्यू इयर. तर आज आम्ही परत पुण्याला निघालो मालवणवरून. आणि ऑन द वे आम्ही कोल्हापूरला लंचसाठी थांबलो. तर इथे देहाती म्हणून खूप पॉप्युलर रेस्टॉरंट आहे, त्यातल्या त्यात ऑथेंटिक कोल्हापूर किचनसाठी. तर अर्थातच तिथे मी व्हेज थाळी ऑर्डर केली आहे. तर साधारण मेनू तुम्ही बघू शकता. इथे ही फ्लॉवर बटाटाची भाजी आहे, मिक्स फ्लॉवर बटाटा. ही बटाटाच रस्सा आहे. हा फ्लॉवर आहे. दाल फ्राय. त्यानंतर मस्त बासुंदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठेचा आहे. तुम्ही बघू शकता माझा फेवरेट. आणि त्याचबरोबर इथे नॉनव्हेज थाळी पण ऑर्डर केली. तर त्यामध्ये चिकन थाळी आहे. हा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, चिकन करी आणि अंडा आणि गरम गरम भाकरी. जाएगी